हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा तर खवा न घालता आपण गाजराचा हलवा केला आहे तर बघा तुम्ही आता मी रेसिपी करणारच आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हिवाळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळे गाजरं भरपूर येतात तर मी म्हटलं आज आपण गाजराचा हलवा करूया आणि तुम्हाला रेसिपी शेअर करूया तर आपण इथे अर्धा किलो गाजरं घेतली गाजरं मी धुवून घेतली आहेत पाण्याने स्वच्छ आणि त्याच्यानंतर आपण ह्याचं वरवरचं साल काढूया फक्त जास्त खोल नाही आपण त्याला साल काढत बसायचं फक्त वरचे वर, वर काढूया आणि ही सगळ्या गाजरांची सालं मी काढून घेते आता सगळ्या गाजरांची आपली सालं काढून झाली आहेत इथं आता मी गाजरं सगळी किसून घेते जोपर्यंत मी सगळी गाजरं किसून घेते तोपर्यंत मी अर्धा लिटर इथं दूध घेतलं आहे म्हशीचं दूध आहे हे तर हे अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलं आहे तर हे आपण अर्ध करून घ्यायचं उकळून आटून घ्यायचं अर्ध मी इथे सगळी गाजरं आता किसून घेतलेली आहेत तर तुम्ही किसण्याऐवजी तुम्ही कुकरला लावून शिजवूनही घेऊ शकता पाणी न घालता गाजरं शिजवायची आणि स्मॅश करायची तर मी इथे मात्र किसून घेतली आहेत कारण मला ते टेक्स्चर हवं आहे थोडंसं इथे मी गॅसवर भांडं गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये एक तीन चार चमचे तूप घेतलं आहे तर आपण तूप गरम करून घेऊया आपलं तूप छान गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण किसलेले गाजर आहेत ते सगळे घालूया आणि याला छान परतून घेऊया तुपामध्ये छान हे हळूहळू आपण छान परतून घेऊया त्या तुपाचा सर्व छान स्मेल त्याला लागला पाहिजे आणि गाजर छान फ्राय झालं पाहिजे तर हे सगळं मिडियम फ्लेमवर करायचं आहे आपल्याला थोडासा रंगही चेंज होईल गाजराचा तर हळूहळू आपण हे परतून घेऊया गाजर आपलं छान परतून झाले आता आपण ह्याच्यावर एक पाच मिनटं झाकण ठेवूया पाच ते सात मिनटं झाकण ठेवूया आता आपण झाकण काढलंय छान वाफ आली आहे आपण मग अशी जे दूध ठेवलं होतं अर्धा लिटर ते आता आटून अर्ध झालेलं आहे तर आता आपण हे गाजराच्या केसामध्ये घालूया आता आपण हे सगळं आटलेलं दूध ह्याच्यामध्ये पूर्ण दूध घातलेलं आहे आणि हे म्हशीचं दूध असल्यामुळं फुल फॅट असतं त्याच्यामुळं तुम्हाला खवा घालायची काहीही गरज लागत नाही आणि हे आता जो केस आहे तो आपण या दुधामध्ये छान शिजवून घेऊया इथे छान उकळी आलेली आहे तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनटं याला शिजवून घेऊया दुधामध्ये छान पंधरा मिनटं झाली आहे आपण आता झाकण काढलं आहे आणि हे दूध पूर्ण शोषून घेतलं आहे गाजराच्या केसाने बघा तुम्ही एकदम शोषून घेतल्यामुळं ते आता थोडं थोडं असं ड्राय होत चाललं आहे तर थोडं अजून आपण ड्राय करूया थोडं परतून घेऊया यामध्ये आपण आता एक चमचा वेलची पावडर घालूया छोटा चमचा आणि मिक्स करून घेऊया आपलं दूध सगळं आटलेलं आहे किसामध्ये तर आपण आता हे साखर घालूया अर्धा ते पाऊन वाटी आपण साखर घालूया तुम्हाला जसं गोड हवं असेल कमी जास्त गोड तुमच्या चवीप्रमाणेच घ्या साखर घालून मला कमी गोड लागतो म्हणून मी कमी गोडच केला आहे तर तसं तुम्ही घालून घ्या साखर आणि साखर घातल्यानंतर एक होतं की गाजराची शिजायची प्रक्रिया मंदावते त्यामुळे साखर शेवटी घालायची दुसऱ्या बाजूला गॅसवर आपण पॅन गरम करून घेऊन त्याच्यामध्ये तीन चार चमचे तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर एक पाव कप बदाम तुकडे केलेत मी ते आपण फ्राय करून घ्यायचेत फ्राय का करायचं तर तो क्रंच राहिला पाहिजे नुसतेच टाकले तर ते मऊ पडतात त्याच्यापेक्षा थोडेसे फ्राय करून घातले की त्याचा क्रंच दाताखाली येतो आपण गाजरचा हलवा खाताना त्यामुळं आपण हे फ्राय करून घेतोय बदाम आपले थोडेसे परतून झालेले आहेत आपण आता काजू घालूया तेवढेच पाव कप काजू घातलेत तुकडे करून तर बदामाला थोडा वेळ लागतो आणि काजू लवकर लाल होतात त्याच्यामुळं मी काजू थोडे नंतर घातलेत तर हे दोन्ही आपण छान फ्राय करून घेऊया आपले ड्रायफ्रूट्स आता छान फ्राय झालेले आहेत थोडेसे लालसरही झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आपला हलवा जो गाजराचा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स घालूया हे तळलेले ड्रायफ्रूट्स आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही बघत असाल आता रंगही किती सुंदर आला आहे आणि ड्रायफ्रूट्समुळं अजून चव वाढते तर त्यामुळे हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि ही जी पद्धत आहे गाजराचा हलवा करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे तुम्ही कुकरमध्येही करू शकता पण जी चव ही हळूहळू शिजण्यामध्ये लागते ती तशी कुकरमध्ये लागत नाही तर हा आपला हलवा तयार आहे असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघतच असाल कलरही खूप सुंदर आला आहे त्याला आणि चव ह्याची जास्त छान वाटते कारण खवा घालण्यापेक्षा दुधामध्ये शिजला की तो जास्त छान लागतो आणि हा पारंपरिक पद्धतीने मी तयार केला आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला ही नक्कीच आवडेल डिश आणि तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू